श्री ओंकारेश्वर महादेव मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला प्रारंभ। नाशिक मधील पाथर्डी फाटा परिसरातील ओंकारेश्वर महादेव मंदिरात श्री ओंकारेश्वर महादेव मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला शुक्रवार पासून सुरुवात झाली। श्री महादेव पिंड, श्री मूर्ती सवाद्य मंगल कलश, ग्राम प्रदक्षिणा, गणपती पूजन, पुण्याह वाचन, आरती, होम, हवन, नवग्रह स्थापन, अभिषेक, प्रवचन, महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून येत्या सोमवारी म्हणजेच 4 सप्टेंबरला या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा समारोप होणार आहे। भाविक भक्तांनी या प्राण प्रतिष्ठा सोहळा आणि धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचं आवाहन ओंकारेश्वर कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ नाशिक यांच्या वतीने करण्यात आले आहे। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिसरातील नागरिक विशेष प्रयत्नशील आहेत। नमस्कार, मी लीलाधर पाटील, पाथर्डी फाटा गजानन नगर येथे आम्ही ओंकारेश्वर महादेव मंदिराची आज स्थापना पूर्ण झालेली आहे। दिनांक 1/9/2023 पासून 4/9/2023 पर्यंत या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। तरी आज 1 तारखेला आपण या ठिकाणी पाथर्डी परिसरात पूर्ण ग्रामदैवत जे आहेत त्या ठिकाणी आपण मिरवणूक काढलेली आहे आणि दिनांक 2 तारखेपासून 4 तारखेपर्यंत प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवलेला आहे। मी ईश्वर मराठे, मी सर्वप्रथम सांगू इच्छितो की आमच्या गजाननगर परिसरातील ओंकारेश्वर महादेव मंडळाचे खूप महिलांच्या खूप मेहनतीने आम्ही आज ह्या सोहळ्याचे प्रारंभ केलेला आहे आणि या सोहळ्याचं सविस्तर जर सांगायचं म्हटलं तर आज दिनांक 1 सप्टेंबर 2023 पासून आम्ही महादेवाच्या पिंडाची मिरवणूक, पालखी वगैरे हा सोहळा आपण हा संपन्न होत आहे आणि उद्या परवा हवनाचा प्रोग्राम आहे आणि 4 तारखेला आपण हवन करून प्राणप्रतिष्ठा संपन्न करून नंतर 5 वाजता महाप्रसादाचा आपण कार्यक्रम ठेवला आहे आणि वेगवेगळे संगीत, शिवमय असे भजन वगैरे ठेवले आहेत। सर्व शिवभक्तांना विनंती आहे की आपण ह्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा। हर हर महादेव। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।